हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक इन माय यूट्यूब चॅनल. मी प्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करणार आहे. तर ही कोथिंबीरची जी वडी आहे ती मी ताकामध्ये तयार केलेली आहे, जी बाहेरून जी आहे ती क्रंची अशी होते आणि आतमधून अतिशय सॉफ्ट अशी होते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की किती छान असं टेक्स्चर जे आहे ते तिचं दिसतं आहे. जेवढी छान ती दिसायला आहे तेवढी छान ती टेस्टला देखील आहे. चला तर मग ही कोथिंबीर वडी जी आहे ती मी कशा प्रकारे तयार केलेली आहे ती बघूयात. तर सगळ्यात आधी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट किंवा मग परात वगैरे लागणार आहे. त्यामध्ये तर आता आपल्याला सगळ्यात आधी कोथिंबीर जी आहे ही मी स्वच्छ अशी धुवून आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर या वाटीने मी 2 वाट्या जी कोथिंबीर आहे ती इथे घेणार आहे. कोथिंबीर घालून झाली की त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे. आणि हा जो ओवा आहे तो आपल्याला हातांवर थोडासा असं रगडून वगैरे घालायचा, जेणेकरून मग त्याची जी चव आहे ती जास्त दुप्पट अशी होते. तिचा ओव्याचा जो वास आहे तो वडीला छान असा लागतो. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट त्यामध्ये घालायची आहे. तर जितपत तिखट म्हणजे जेवढं तिखट तुम्ही खात असाल त्या अंदाजाने तुम्ही मिरचीची जी पेस्ट आहे ती घालू शकता. जर लहान मुलं वगैरे असतील तुमच्या घरात तर तुम्ही मग थोडंसं कमी टाकायचं, जेणेकरून मग ते जास्त तिखट वगैरे होणार नाही. त्यामध्येच आता आपल्याला वेगवेगळी जी पिठं आहेत ती मिक्स करून घ्यायची आहेत. तर इथे मी 1 लहान वाटी भरून बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर बेस म्हणजे कोथिंबीरची वडी जी आहे तर काही जण फक्त बेसनचं पीठ वगैरे घालून करतात, पण यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची पिठं देखील मिक्स केलेली आहे, ज्यामुळे ती मग ही जी कोथिंबीरची वडी आहे ती पौष्टिक देखील होते. तर हे जे बेसनचं पीठ आहे ते आपल्याला चाळणीने चाळवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्येच आता आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. इथे मी 1 ते 2 वाट्या जे आहे ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे जे सर्व पदार्थ आहेत ते आपल्याला एकत्र आधी मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळे पदार्थ छान असे मिक्स झाले की त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला ताक घालायचं आहे आणि हे जे पीठ आहे म्हणजे कोथिंबीर वडीचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून ताक घेतलेलं आहे. तर जेवढं आपल्याला लागेल तेवढंच ताक त्यामध्ये वापरायचं आहे. तुमच्याकडे जर ताक नसेल तर मग थोडंसं दही वगैरे असेल तर त्यामध्ये पाणी वगैरे घालून मग तुम्ही मिक्सरमध्ये फिरून ते देखील वापरू शकता. तर अशा प्रकारे अगदी थोडं वगैरे घालून स्टार्टिंगला मग आपण पीठ जे आहे ते छान प्रकारे मळून घ्यायचं. एकदम जास्त टाकायचं नाही, जेणेकरून मग ते जास्त पातळसर असं होतं आणि मग त्याची जी वडी आहे ती बनवायला आपल्याला म्हणजे बनवता वगैरे येत नाही. त्यामुळे हळूहळू करून जसं आपण कणिक वगैरे मळतो तशा प्रकारे मग ते मळून घ्यायचं आहे. ताक घातल्याने त्याची जी चव आहे कोथिंबीर वडीची जी चव आहे ती खूप छान अशी होते. तुम्ही नक्की तुमच्या घरी एकदा अशा प्रकारे कोथिंबीरची वडी जी आहे ती ट्राय करून बघा. तर हे जे पीठ आहे कोथिंबीर वडीचं ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक जी पोहे चाळायची चाळण असते ती घेतलेली आहे. तिला आपण म्हणजे तेल वगैरे लावून घ्यायचं आणि त्यावर मग आपल्याला वडी ठेवायची आहे. तेल या कारणाने लावायचं जेणेकरून मग आपण त्यावर वडी ठेवल्याच्या नंतर ती मग त्याला चिटकत नाही खाली. जर तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. जर नसेल तर मग अशा प्रकारे तुम्ही चाळण वगैरे ठेवून मग ज्या वड्या आहेत त्या वाफवून घेऊ शकता. तर इथे मी सगळ्या साईडने त्याला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे. कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला आता थोडंसं तेल वगैरे घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगला आपल्याला जे आहेत ते अशा प्रकारे म्हणजे मुटके जे म्हणतात ना तसं तयार करून घ्यायचं आहे त्याच्या. तर त्यासाठी दोन्ही हातांना आपल्या हाताच्या तळव्यांना तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे जे कोथिंबीरचं पीठ आहे ते आपल्या हातांना चिटकणार नाही. तर अशा प्रकारे तेल लावल्याच्या नंतर मग थोडंसं पीठ घ्यायचं आणि दोन्ही हाताने मग ते असं वळायचं.
तर अशा प्रकारे आपल्याला घट्टसर असं ते वळवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ते चाळणीच्या वर ठेवायचं। अशा प्रकारे म्हणजे सगळे जे आहेत ते मी ते वळवून घेते। त्यानंतर हे जे मुटके आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे एक पातेले गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये खालीच आपल्याला एक छोटीशी लिंबाची फोड घालायची आहे, जेणेकरून ते जे पातेलं आहे त्याचं जे तळ आहे तो काळपट असं होणार नाही लिंबाची फोड घातल्यामुळे। आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पाणी छान असं उकळलं की मग त्यावर आपण जे तयार केलेले मुटके आहेत ती चाळणी त्यावर ठेवायची। आणि हे जे आहेत कोथिंबीर वडीचे जे मुटके आहेत ते आपल्याला एक 10 ते 15 मिनिटे मीडियम गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आणि वाफवून झाले 10 ते 15 मिनिटं झाली की त्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि ते थंड होऊ द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की त्यांचा जो आकार आहे तो डबल असा होतो, तर याचा अर्थ की ते मग वाफवून तयार झालेले आहेत। तर आता हे जे मुटके आहेत ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्याच्या नंतर मग त्याचे आपल्याला सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घ्यायचे आहेत। तर जसा आकार तुम्हाला हवा असेल, लहान किंवा मोठ्या, जाड किंवा पातळ, मग तशा प्रकारे तुम्ही त्याचे जे आहेत ते काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल जे आहे ते मीडियम गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या वड्या आहेत ते करपणार वगैरे नाहीत। तेल छान असं गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला या ज्या वड्या आहेत त्या दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटे मीडियम गॅसवर आपण फ्राय केल्यानंतर या ज्या वड्या आहेत त्यांना गोल्डन ब्राऊन असा कलर येतो। त्यानंतर या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत, एक प्लेट किंवा मग ताटामध्ये ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि अशाच प्रकारे उरलेले ज्या वड्या आहेत त्या देखील आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपली आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची अशी कोथिंबीरची वडी आता सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर अशा प्रकारे ही वेगळ्या प्रकारची ताकातली कोथिंबीरची वडी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा। आय होप की ती तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल। हा व्हिडिओ आवडल्यास वेलकम फूडी या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।